नमस्कार मित्रांनो, हा माझा उत्सवानंद व लेखाकर्म यावरील चौथा विषय आहे आणि रोज कीर्त नोंदी यामधील दुसरा हा माझा लेक्चर आहे. तर आपण मागच्या भागात बघितलं होतं, त्यातल्या काही नोंदी यात नवीन मी ऍड केलेल्या आहे आणि नवीन ऍड करून यात जे आपल्याला शिकता येईल ते आपण बघू. ठीक आहे, तर आता इथं दिलेलं आहे संकल्प यांच्या पुस्तकात रोज कीर्त नोंदी करा एक उदाहरण आहे आणि 2019 जुलै 1 चं एक उदाहरण आहे. समजा रोख 1 लाख, मालसाठा 50,000 व संगणक 50,000 व्यवसायात आणून व्यवसाय सुरू केला. कोण केला व्यवसाय? संकल्प याने. संकल्प याने रोख 1 लाख, मालसाठा 50,000 व संगणक 50,000 व्यवसायात आणून व्यवसाय सुरू केलेला आहे. ठीक आहे, तर आता इथं काय होतील? इथं 3 बाबी होतील महत्वाच्या. एक रोख खाते नावे, मालसाठा खाते नावे, संगणक खाते नावे आणि भांडवल खात्याला. म्हणजे पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं की मालक जर व्यवसायात पैसा आणत असेल किंवा पैसा व्यतिरिक्त इतर आता इतर काय आणलं त्यानं? मालसाठा आणला. मालसाठा हे काय? संपत्ती आहे. संपत्ती आहे म्हणून येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे करायचे. आणि संगणक हे काय? संगणक ही सुद्धा संपत्ती आहे. संपत्ती आहे म्हणून येणाऱ्या संपत्तीचे खाते आपण काय केलं? नावे केलं. आणि इथं भांडवल खात्याला, म्हणजे इथं नरेंद्र संकल्प यांचं नाव न येता इथं काय केलं आपण? भांडवल खात्याला, म्हणजे भांडवल खाते इथं काय झालं? जमा झालं. तर भांडवल खाते जमा न म्हणता इथं काय केलं आपण? भांडवल खात्याला. आणि नरेशन मध्ये व्यवसायात रोख, मालसाठा, संगणक आणून व्यवसाय सुरू केल्याबद्दल. ठीक आहे, मालसाठा हे काय? संपत्ती आहे. संपत्ती आहे म्हणून येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे. संगणक ही संपत्ती आहे. येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे. रोख खाते नावे. रोख ही काय? संपत्ती आहे. आणि भांडवल खात्याला. ठीक आहे, त्यानंतर आज आपण 2 कन्सेप्ट बघू. एक व्यापारी कसर, यालाच इंग्लिश मध्ये ट्रेड डिस्काउंट असे म्हणतात. आणि रोख कसर, यालाच इंग्लिश मध्ये कॅश डिस्काउंट असे म्हणतात. ठीक आहे, व्यापारी कसर आणि रोख कसर ह्या 2 बाबी आहेत. ह्या 2 नवीन कन्सेप्ट आहेत. आता कसर म्हणजे काय? डिस्काउंट म्हणजे व्यापारी जेव्हा माल विकतो त्यावेळेला माल विकताना लवकरात लवकर लोकांकडून पैसा मिळावा किंवा तातडीनं पैसा मिळावा यासाठी व्यापारी काय करत असतो? कसर देत असतो, डिस्काउंट देत असतो. जसं की आपण बऱ्याचदा हे जे ऑनलाईन ऍप्स आहे, अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, आता याच्यावर 10% इन्स्टंट डिस्काउंट म्हटलं जाते, 5% इन्स्टंट डिस्काउंट म्हटलं जाते आणि ऑन व्हेरियस डेबिट कार्ड ऑर क्रेडिट कार्ड. आता हे काय साठी केलं जाते? की हे यासाठी केलं जातं की लोकांनी इन्स्टंट पैसे पेड केले पाहिजे. म्हणजे आपण जर कार्डद्वारे जर पेमेंट केलं तर आपण डायरेक्ट इन्स्टंट पेमेंट करतो. म्हणजे त्यांना ते जे पैसे आहेत ते आपण पैसे कॅशद्वारे त्यांना देतो. म्हणजे त्यांना पैसे इन्स्टंट दिल्या जातात. मग त्या हा व्यापाऱ्यांचा उद्देश असतो की डिस्काउंट हे कशासाठी दिले जातात? की लवकरात लवकर लोकांकडून पैसा मिळावा यासाठी डिस्काउंट दिल्या जातात. आणि डिस्काउंट हा व्यापाऱ्यासाठी, विक्रेत्यासाठी हानी असतो. डिस्काउंट हा विक्रेत्यांसाठी काय असतो? हानी असतो. आणि जो प्राप्त करतो डिस्काउंट त्याला तो फायदा असतो. जसं की आपण समजा 10,000 मोबाईल आहे आणि 10,000 मोबाईल आपल्याला 9,000 जर भेटत असेल तर 1,000 रुपयाचा आपल्याला फायदा आहे. पण 1,000 रुपयाचा विक्रेत्याचा तो तोटा असतो. ठीक आहे, आता व्यापारी कसर आणि रोख कसर ह्या 2 कन्सेप्ट आहे. व्यापारी कसरीची नोंद लेखा पुस्तकात घेत नाहीत. व्यापारी कसरीचे लेखक पुस्तकांमधून घेत नाहीत.
तर रोग कसरीची नोंद लेखा पुस्तकात घेतल्या जाते. आणि रोग कसर मित्रांनो एक लक्ष ठेवा, रोग कसर कशा कोणत्या वेळेस दिला जातो की ज्या वेळेस समोरचा व्यक्ती आपल्याला रोग देत असेल, व्यापाऱ्याला रोग देत असेल, तर त्यावेळेला रोग कसर दिल्या जाते. आणि व्यापारी कसर, व्यापारी जर उधार माल विकत असेल तेव्हा सुद्धा व्यापारी कसर दिल्या जाऊ शकते, पण रोख कसरीच्या बाबतीत तसं नाही. रोख कसर ही नेहमी रोखीच्या व्यवहारांवर दिल्या जाते. तर आपण याच्या काही नोंदी घेऊ, रोजकीर्द नोंदी घेऊ. आता एक दुसरी एंट्री घेऊ आपण इथं करीना कडून. दहा % व्यापारी कसरीवर माल खरेदी केला. ठीक आहे. आता इथं मित्रांनो काय झालं की इथं संकल्प याने काय केला, माल खरेदी केला, म्हणजे खरेदी 10% व्यापारी कसरीवर माल खरेदी केला 10,000 रुपयाचा. ठीक आहे. करीनाकडून 10% व्यापारी कसरीवर माल खरेदी केला 10,000 रुपयाचा. आता इथं काय झालं मित्रांनो, माल खरेदी केला आणि माल कुणाकडून खरेदी केला, आपण करीनाकडून. माल हा करीनाकडून आपण खरेदी केला आणि पहिला ट्रान्झॅक्शन झाला एक खरेदी केला आणि दुसरा ट्रान्झॅक्शन हा झाला करीनाकडून केला. आता खरेदी हा काय आहे, खरेदी हा खर्च आहे, खरेदी हा खर्च आहे. म्हणून इथं नामदारी खात्याचा रूल, नामदारी खात्याचा रूल काय, सर्व खर्च व नुकसान खाते नावे करायचे. आणि करीना ही काय, करीना व्यक्ती आहे. आता आपण कुणाकडून माल खरेदी केला, संकल्प यांनी माल कुणाकडून खरेदी केला, करीनाकडून. आणि करीना आपल्याला काय झाली, ही लाभ देणारी झाली. करीना काय झाली, लाभ देणारी झाली. म्हणून वैयक्तिक खात्याचा रूल काय म्हणते, लाभ देणाऱ्याचे खाते काय करायचे, जमा करायचे. इथं वैयक्तिक खात्याचा रूल लागतो. ठीक आहे. खरेदी खाते नावे करीनाचे खाते करीनाच्या खात्याला दहा % व्यापारी कसरीवर माल खरेदी केल्याबद्दल. आता इथं 10% व्यापारी कसरीवर माल खरेदी केला, आता 10,000 रुपयाचा माल आहे, 10,000 रुपये वजा 10%, 10,000 चे 10% किती होतात, 1,000 रुपये. ठीक आहे. ते किती येतील, 9,000 रुपये. आता इथं एंट्री किती रुपयाच्या होतील, 9,000 रुपये नावे आणि 9,000 रुपये जमा. अशा प्रकारच्या ह्या दोन एंट्र्या होतील, खरेदी खाते नावे, करीनाच्या खात्याला. आता इथं आपण हे जी एंट्री झालेली आहे ही उधार एंट्री झालेली आहे, त्याच्यामुळे व्यापारी जी कसर आहे, व्यापारी कसर उधार खरेदीवर किंवा उधार विक्रीवर सुद्धा चालते. उधार खरेदी आणि उधार विक्रीवर व्यापारी कसर चालते. त्यानंतर तिसरं उदाहरण बघूयात आपण.
प्रियंकाला दहा टक्के व्यापारी कसरीवर प्रियंकाला 10% व्यापारी कसरीवर माल विकला किती रुपयाचा 20,000 रुपयाचा. ठीक आहे, प्रियंकाला 10% व्यापारी कसरीवर माल विकला 20,000 रुपयाचा. तर आता इथं काय झालं की प्रियंकाला आपण काय केलं, माल विकला. माल या ठिकाणी कुणाला विकला, प्रियंकाला विकला. प्रियंका काय आहे, व्यक्ती आहे, म्हणून या ठिकाणी काय लागल, व्यक्तिगत खात्याचा गुण. या ठिकाणी काय लागल, व्यक्तिगत खात्याचा गुण. त्यानंतर काय झाली, विक्री झाली. या ठिकाणी काय झाली, विक्री झालेली आहे. विक्री हा काय, विक्री हे व्यापाऱ्याचं उत्पन्न असत, म्हणून नामदारी खात्याचा रूल काय आहे, सर्व खर्च व नुकसान खाते नावे करायचे आणि सर्व उत्पन्न व प्राप्ती खाते जमा करायचे. म्हणून इथं काय आहे, उत्पन्न हे काय जमा, नामदारी खात्याचा रूल. विक्री काय आहे, उत्पन्न आहे, उत्पन्न असल्यामुळे विक्री खाते जमा. प्रियंकाचे खाते नावे प्रियंकाचे खाते नावे आणि विक्री खात्याला. आता इथं काय, प्रियंकाला 10% व्यापारी कसरीवर माल विकला, म्हणजे 20,000 दहा टक्के 2,000 म्हणजे इथं किती येईल, 18,000 रुपये. इथं सुद्धा 18,000 रुपये. ठीक आहे, नॅरेशन काय येईल, प्रियंकाला 10% व्यापारी कसरीवर माल विकल्याबद्दल. ठीक आहे, आता त्यानंतर त्यानंतरची जी एंट्री आहे, आता इथं आपल्या लक्षात आलं की दोन बाबी झालेल्या आहेत. इथं प्रियंका ही व्यक्ती आहे, व्यक्ती असल्यामुळे व्यक्तिगत खात्याचा रूल, लाभ प्राप्त करणाऱ्या व्यक्तीचे खाते नावे आणि विक्री झालेली आहे, विक्री झालेली म्हणजे आपलं उत्पन्न झालं आहे, नामदारी खात्याचा रूल, उत्पन्न व प्राप्ती खाते जमा, प्रियंकाचे खाते नावे आणि विक्री खाते जमा. त्यानंतर आपण बघू, प्रियंकाकडून पूर्ण लेखा शोधनार्थ मिळाले. प्रियंकाकडून पूर्ण लेखा शोधनार्थ मिळाले 17,500. प्रियंकाकडून पूर्ण लेखा शोधनार्थ मिळाले 17,500. आता आपण काय केलं की त्यांना, प्रियंकाला व्यापारी कसरीवर 10% व्यापारी कसरीवर माल विकला 18,000 रुपये आणि त्या बदल्यात तो अगोदरचा व्यवहार जो होता, तो व्यवहार काय होता, तो अगोदरचा व्यवहार उधारीवर होता आणि हा जो व्यवहार आहे हा व्यवहार रोख आहे. म्हणजे प्रियंकाला आपण उधारीवर अगोदर माल विकला आणि त्याच्यानंतर लगेच प्रियंकाने आपल्याला पैसे दिले, तर मग इथं काय झालं, इथं आपल्याला रोख मिळाली, रोख मिळाली. आणि दुसरी गोष्ट काय झाली, कोणा रोख दिली आपल्याला, प्रियंकाने दिले, म्हणजे लाभ देणाऱ्या व्यक्तीचे खाते जमा.
म्हणजे लाभ देणारा कोण आहे आपल्याला प्रियंका. आता रोख मिळाली आपल्याला 17,500 आणि आपण माल कितीचा विकला होता व्यापारी कसरीवर 18,000 रुपयाचा माल. माल कितीचा विकला होता मित्रांनो आपण 18,000 रुपयाचा आपण माल विकला होता पण तिनं काय केलं आपल्याला 17,500 रुपये दिले. मग इथं काय आहे इथं आपण तिला रोख कसर दिली पाचशे रुपये. लक्षात ठेवा 17,500 जरी तिने आपल्याला दिले तर आपण तिला लवकरात लवकर पेमेंट करावं म्हणून आपण तिला रोख कसर दिली 500 रुपये. आणि रोख कसर हा काय असतो व्यापाऱ्याची हानी असते व्यापाऱ्याची नुकसान असते. जो विक्रेता रोख कसर देतो तर त्याचं काय असते हे नुकसान असते त्याची हानी असते. म्हणून नामदारी खात्यादारू सर्व खर्च व नुकसान खाते काय करायचे नावे करायचे. म्हणून रोख खाते इतरही रोख खाते नावे कारण रोख खाते नावे यासाठी की आपल्याजवळ रोख आली म्हणून वास्तविक खात्यादारू सर्व येणाऱ्या संपत्तीचे खाते काय करायचे नावे करायचे. त्यानंतर रोख कसर खाते नावे आणि आपल्याला रोख कोण दिली लाभ आपल्याला कोण दिला रोख कोण दिली प्रियंकाने दिली म्हणून प्रियंकाचे खाते प्रियंकाच्या खात्याला प्रियंकाच्या खात्याला किती येईल पूर्ण 18,000 आणि इथं 17,500 आणि इथं 500 रुपये. ठीक आहे प्रियंकाने रोख दिल्याबद्दल. त्यानंतर मित्रांनो